एकीकडे राज ठाकरेंच्या सभेमुळे औरंगाबादचं वातावरण तापलंय, त्यात शिवसेनेनं देखील शिवसैनिकांना प्रशिक्षण देण्यासाठी शिबिर आयोजित केलं. या शिबिरात शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी राज ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. औरंगाबादच्या सभेवरून राज ठाकरेंना त्यांनी डोंबाऱ्याच्या खेळातील माकडाची उपमा दिली, तर डोंबारी म्हणून भाजपकडे बोट दाखवले. तर यावेळी हनुमान चालीसावरून राणा दाम्पत्यांवरही त्यांनी निशाणा साधला. राज्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावरनं मनसे आणि शिवसेनेतलं राजकीय वातावरण तापलंय. संध्याकाळी राज ठाकरेंची सभा होतीये, तर प्रत्युत्तरात शिवसेनाही आता मैदानात उतरली आहे. औरंगाबादेत शिवसैनिक प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं. डोंबाऱ्याचा खेळ जाताना आपण थांबतो, ते माकड उड्या मारत असत, त्या माकडाला कोणतरी इशारे देत, बोल झमुरे, बोल झमुरे, हा बोलेगा, बारिश आएगी, हा आएगी. हे काय आता कळलं, डोंबारी कोण आहे आणि माकड कोण आहे, त्यामुळे हा सगळा माकडांचा खेळ आहे. त्याच्याकडे लोक येतात, गंमत म्हणून पाहतात, वा वा किती सुंदर स्टेज आहे.